चा विचार केला तर त्यांचे सर्वे सर्वा जयेश शिरोडकर आणि त्याचबरोबर आशिष शिरोडकर यांच्या माध्यमातून हा संघ इथे खेळण्यासाठी उपस्थित झालाय. आणि गणपती मंदिराचे विश्वस्त विनायक कांबळे साहेब यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये उतरलाय. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम शुभेच्छा असतील तुम्हाला. जय बजरंग मळई आणि त्याचबरोबर टीम सी बडरेड्डी. तर दीपक धुरी आणि प्राध्यापक विजय जोईल हे आमचे पंच आहेत. शुभेच्छा तुम्हाला देखील. भरपूर असं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं असे उमेश मांजरेकर, एम्ब्रोज अल्मेडा, प्राध्यापक विजय जोईल, दीपक धुरी, बाळा प्रभू खूप चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडतायत. सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी. आमचे लाईव्ह टेलिकास्टसाठी गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम. तर जाऊया मॅच कडे. पहिला बॉल सेकंड मॅचचा पहिला चेडू मात्र पॉइंटला फक्त दिशा दिली. सिंगलने खातं उघडलं इथे शाहिदने. श्रीगणेशा केला टीम सी बड रेड्डीचा. धावसंख्या स्कोरबोर्डवर एक. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना गोलंदाजी माकवरसा जे होत आहेत गोलंदाज शिवाजी. काल 1,66,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा अनुभवली युट्यूबच्या माध्यमातून. शिवा जळवी पहिलं षटक टाकण्यासाठी. कुडाळचे हे गोलंदाज आहेत याच परिसरातले. मॅन फ्रॉम कुडाळ शिवा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू एक रन दुसऱ्या बॉलवर बीट केलं आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र रिवर्स थांबला. चेंडू चाललाय सीमा रेषेलगत. पंचांचा इशारा येट्स इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आणि षटकाराने खाते उघडतोय बॅट्समन यावला विश्वनाथ. तर ज्या खेळाडूंची वाट बघत होते मगासपासून सर्व सहकारी खेळाडू सी बड रेड्डीचे भरपूर मोठा प्रवास करून सुमित ढेकले याचं इथे आगमन होत आहे. तर वॉर्मअप त्याचा चांगला झालाय ज्या पद्धतीने तो इथे येतोय. तर पाहूया इथे विश्वनाथ जाधवने एक मोठा षटकार लगवलाय. रिव्हर्स अटेम केला एक लांबलचक फटका त्याच्या बॅटमधून. धानिव गावचा सुपरस्टार पालघर परिसरातील नवी मुंबईची अंडर 23 जी स्पर्धा झाली ती गाजवली या खेळाडूने या वर्षी ऍज अ आयकॉन प्लेअर. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकला आणि त्याने मात्र पहिला षटकार ठोकलाय. इथे सुरुवात चांगली केली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. शिवा पुढचा चेंडू घेऊन येईल फलंदाज विश्वनाथसाठी. फुलटोस स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे जोएलच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातात. जोएल नाईक तिथे होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. पहिलं षटक शिवा इथे गोलंदाजी करत असताना काही अचूक टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले. शिवाचे काही खराब पाहायला मिळाले परंतु एक मोठा षटकार या ओव्हरमध्ये आलाय. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते. पुन्हा रिव्हर्स अटेम केलाय. कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडू उडवलाय सीमारेषा पार. षटकार. ग्राफिक्स पाहायला मिळतात आपल्याला TennisCricket.in च्या माध्यमातून आपल्या मेगा स्क्रीनवर. ज्या पद्धतीने हा ऍक्शन रिप्ले मोठा षटकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. बॅकवर्ड पॉइंट आणि गली मधून चेंडू निघतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातात. चांगला स्क्वेअर कट आणि तोपर्यंत 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय बॅट्समन विश्वनाथ जाधव. एका सिंगलने स्ट्राईक रोटेट केली होती बॅट्समन शाहिद शेखने. अशा पद्धतीने पहिलं षटक इथे मात्र संपलंय शिवाजी याचा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17. सी बड रेड्डी च्या विरुद्ध हा सामना रंगतोय जय बजरंग मळई या टीमच्या दरम्यान.
सहा षटकांचा हा सामना असेल. तर पहिले षटक इथे संपले आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळाली 17 धावा 17 रन ऑन स्कोरबोर्ड. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय हर्षद आणि सामना करेल शाहिद शेख. लेफ्ट मोर द विकेट फुल टॉस बॉल फटका चांगला आहे स्क्वेअर ड्राइव्ह इथे केलाय. पंचांचा इशारा अपेक्षित असतील धावा मिळतील शाहिदला 6. धावसंख्या स्कोरबोर्डवर 23. मगाशीच उल्लेख केला होता शाहिद भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये होता मागच्या वर्षी. यावेळेला शफल होऊन खेळलाय काय क्षेत्ररक्षण तिथे झालंय आपल्या टीम साठी. इथे धावा वाचवल्यात मी म्हणेन सर्वच्या सर्व 4. रोहित तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होता दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे रोहित चव्हाणच्या माध्यमातून धावा वाचवल्यात संघासाठी 4. गोलंदाज पुन्हा एकदा सुरेख लाईन अचूक टप्पा लेग ब्रेक झाला लेग स्टम्पवर पीच झाल्यानंतर मिडल स्टम्पच्या दिशेने बॉल वळण घेत होता. जास्त रूम दिला नाही शाहिदला हा फटका खेळण्यासाठी आणि ते निर्धाव चेंडूची सांगता होत असताना गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करतोय हर्षद. हर्षदच्या समोर फलंदाज शाहिद आहे एक षटकार त्याने लगवला टीमची धावसंख्या 23. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चौकार मिळेल शाहिदला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. संख्या 27 चौफेर फटकेबाजी करतोय एक षटकार मारला कव पॉइंटला त्याच्यानंतर इनसाइड आउट फटका लगवला त्यानंतर स्वीप केला होता फटका परंतु तिथे धावा वाचल्या शाहिदच्या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगली चातुर्याने गोलंदाजी केली गेली. गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून धावसंख्या स्कोरबोर्डवर 27. सेकंड ओव्हर सध्या प्रोग्रेसवर आहे टीम मळई संघाच्या माध्यमातून जय बजरंग खेळण्यासाठी उतरलाय सीबट रेड्डीच्या विरुद्ध एक मातब्बर संघ मुंबईतला खेळत असताना यावेळेला ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषापार चौकार. तर दोन ओव्हरचा खेळ इथे संपलाय. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 31-31. सीबट रेड्डी चे सलामीवीर मैदानामध्ये खेळत असताना विश्वनाथ जाधव आणि त्याच्याच बरोबर शाहिद शेख दोन्ही फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने धावा केल्यात पहिल्या ओव्हरमध्ये जलवा चालू होता बॅटिंग करत असताना विश्वनाथ जाधवचा परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये शाहिदने दाखवली त्याच्याकडे असलेली कुवत. तिसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर अनिकेत सावंत. थर्ड ओव्हर मध्ये तर अनिकेत सावंत याच्या खांद्यावर हे तिसरं षटक सोपवण्यात आलंय. पाहूया या ओव्हर मध्ये अनिकेतची कशा पद्धतीने गोलंदाजी होते. या स्पर्धेसाठी जे आमचे स्पॉन्सर्स आहेत खूप चांगली भूमिका त्यांची राहिली आहे. आपल्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने ही क्षणचित्र दाखवली जातात TennisCricket.in च्या माध्यमातून त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. ज्या दोन कॅमेऱ्यांनी हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं दोन अँगल आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल स्विंग होतोय मिस केली जाते लाईन बॅट्समन विश्वनाथच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे टान्स बदलून खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका फसलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 31.
कुठलाही संघ कमी नाही या स्पर्धेमध्ये. दर्जेदार असं आयोजन, तेवढीच मोठी स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा. फाईन लेगच्या वरतून आता मात्र चेंडू चालला सीमारेषेलगत. पाहूया पंचांचा इशारा, या मिळतील आणखीन सहा धावा बॅट्समन विश्वनाथ जाधवला. तर अनिकेत सावंत एक चांगला गोलंदाज आहे. सर्वात कमी असताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा खेळण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. तेवढाच चांगला तो खेळाडू आहे. ऑलराऊंडर स्टार असताना यावेळेला त्याच्या समोर मात्र विश्वनाथ जाधव खूप चांगली बॅटिंग करतोय. अखादी देशांमध्ये देखील धमाका दाखवलाय. विश्वनाथने यावेळेला शफल होऊन स्कर लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेने बॉल हवेत आहे. पहिल्या विकेटचा पतन होईल. फलंदाज इथे बाद होतोय. अनिकेत सावंतला मिळतं यश आणि जावं लागेल तंबूच्या दिशेने विश्वनाथ जाधवला. बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय सुमित ढेकले, क्रिकेटचा बाहुबली मॅन फ्रॉम नालासोपारा. या खेळाडूकडे क्षमता आहे धावा वेगाने खोऱ्याने काढण्याची, परंतु त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे अनिकेत आणि समोर फलंदाज शाहिद शेख यावेळेला खेळण्यासाठी सज्ज होतोय. सहा षटकांचा सामना आहे, दोन ओव्हरमध्ये 31 धावा फलकावर. आणि यावेळेला सुरेख फटका, तुम्ही पाहू शकाल कट केला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण केली हा षटकार. थँक्यू. स्टँड अँड डिलिव्हर 2003 तुम्हाला आठवत असेल, ज्या पद्धतीने वर्ल्ड कप मध्ये शोएब अख्तर गोलंदाजी करत होता, नॉन स्ट्राईक एंडला सेहवाग खेळत होता, दोन बाउन्सर सेहवागने फेस केले आणि नॉन स्ट्राईक एंडला ज्यावेळेला गेला सेहवाग त्यावेळेला शोएब अख्तर त्याला सांगत होता हुक मार के दिखा पुल मार के दिखा. आणि ज्यावेळेला सचिन रमेश तेंडुलकर स्ट्राइकिंग एंडला गेला कट केला पॉइंटच्या वरतून त्याने षटकार मारला, त्यावेळेला सेहवागने मात्र प्रत्युत्तर दिलं गोलंदाजी करत असताना शोएब अख्तरला, बेटा बेटा होता है और बाप बाप. तो षटकार मात्र आज देखील सर्वच भारतीयांच्या लक्षात आहे ज्या पद्धतीने तो षटकार भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनी फलंदाजी करत असताना शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर मारला. तसाच एक फटका इथे शाहिद शेखने लगवला गोलंदाज अनिकेत सावंतच्या गोलंदाजीवर आणि टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 44. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज सुमित ढेकले, आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची भूमिका आहे. लेदर क्रिकेट अतिशय चांगलं खेळतो. मुंबई प्रीमियर लीग जी एक मोठी स्पर्धा झाली लेदर क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची, ती देखील स्पर्धा खेळण्याचा मान या क्रिकेटच्या बाहुबलीला मिळाला. यावेळेला लेग स्टंप सोडून जातोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 45. खूप मोठे विक्रम आहेत सुमित ढेकलेच्या नावावर आणि त्याच विक्रमाबरोबर त्याला चांगला खेळ करावा लागेल सध्या मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला शाहिद गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला सुरेख चेंडू अनप्लेएबल डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेत जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, नाकाच्या आणि डोळ्याच्या बरोबर मधून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. इट इज अ परफ्युम डिलिव्हरी आणि षटक मात्र इथे संपतंय. अतिशय चांगली गोलंदाजी, थोडंसं कमबॅक झालं आणि तीन षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 45. 15 सरासरीने बॅटिंग करतोय सी बट रेड्डी. आणि अशाच पद्धतीने बॅटिंग केली तर नक्कीच मी म्हणेन 90 आसपास ही धावसंख्या फलकावर लागू शकते. ज्या पद्धतीने इथे बॉल गेला, कदाचित जे डगआउट मधले खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये देखील थोडंसं हास्याचं फवारे उडले आणि ते सांगतात की हेल्मेटची आवश्यकता आहे का. परंतु सुमित ढेकले अशा धाकणीचा खेळाडू आहे, हा कधीही आक्रमक होऊ शकतो आणि कधी मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात. तर आमचे कॅमेरामॅन भरपूर चांगलं कार्य करतात, पण पाहू शकाल ज्या पद्धतीने सूर्य आता मात्र मावळतोय, कुठेतरी झाडांच्या आड तो लपला जाईल
एक विलोभनीय दृश्य. आमचे कॅमेरामॅन ओमकार आणि त्यांच्याच बरोबर आमचे कॅमेरामॅन निखिल आपल्या समोर इथे पेश करत असताना चर्चा असतेच नेहमी टेनिस क्रिकेट डॉट इन. जेव्हा जेव्हा लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच करतात, त्यामध्ये आमचे सर्वच कॅमेरामॅन, नो डाऊट त्यामध्ये शाहरुख शेखचं मी देखील नाव घेईन. सध्या ओमकार खूप चांगलं काम करतोय आणि त्याच्याबरोबर निखिल तर आहेच, ज्याने मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा गाजवली वन हँडेडली. त्याने ज्यावेळेला किशन देवेंद्रचा झेल टिपला त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सर्व प्रेक्षकांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. तो मात्र आमच्या मुख्य मंचाच्या समोर यावेळेला फटका फसलाय शाहिद याचा अक्रॉस द लाईन आणि तुम्ही पाहू शकाल खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला आणि सरळ जातो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गोलंदाज रुपेश यांचा. रुपेश धुरी, रुपेश तांडेल इथे गोलंदाजी करतात. राईट आर्म राऊंड विकेटने शाहिदच्या समोर. कुडाळचा हा एक फलंदाज आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल ज्यावेळेला गोलंदाजी झाली शाहिदची विकेट मात्र मिळवली. आंबिवलीचा फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने चाललाय. टो एंडला कुठेतरी हा बॉल लागला असं शाहिदचं मत आहे आणि अखेर जावं लागेल शाहिदला तंबूच्या दिशेने. विकेटचं पतन होतंय दुसऱ्या. धन्यवाद डीजे. यानंतर मैदानामध्ये चाललाय मंदार गुरव, मॅन फ्रॉम काळा चौकी उर्फ बंड्या या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. यंदाच्या सीझनमध्ये जर विचार केला तर कराडच्या स्पर्धेमध्ये सुरुवात झाली यंदाच्या हंगामाला. ज्यावेळेला स्पर्धा रंगली होती कराडच्या मैदानावर इंद्रजित गुजर साहेबांची आणि तिथून खऱ्या अर्थाने या मोठमोठ्या स्पर्धांना सुरुवात झाली महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट हंगामाला. तिथे देखील मंदार गुरव म्हणजेच बंड्याने अफलातून एफर्ट लावला, खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली गेली आणि सध्या तो फॉर्म मध्ये आहे. तर टाळ्या इथे शाहिद शेख साठी होतात. दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून दोन षटकार मात्र देखणे होते, एक कव्हर पॉइंट मधून आणि त्याचबरोबर एक जो कट शॉट लगवला होता त्याने पॉइंटच्या डोक्यावरून. तर दोन्ही षटकार अतिशय विलोभनीय ठरले शाहिदचे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 45. दोन्ही ओपनर आता तंबूच्या दिशेने. मिडल ऑर्डर स्टार बॅट्समन सुमित ढेकले नॉन स्ट्राइक एंडला खेळतोय बंड्या. गोलंदाजी माकवर सज्ज होत असताना रुपेश तांडेल राईट आर्म राऊंड विकेटने सुमित ढेकलेच्या समोर. मिस केली लाईन इथे सुमितने, उडवायचा होता चेंडू मिड विकेटच्या वरतून आणि इथे प्रयत्न फसलाय. थोडासा बाहेर निघाला चेंडू टप्पा पडल्यानंतर. चांगली गोलंदाजी करत असताना रुपेश, तीन ओव्हरमध्ये 45 होत्या परंतु त्यानंतर मात्र सध्या थांबवलंय रुपेश तांडेलने. सीबट रेड्डी टीमच्या सर्वच खेळाडूंना चांगली गोलंदाजी करतोय, त्याची ऍक्शन तुम्ही पाहू शकाल. राऊंड विकेट फुल टॉस होता, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, जजमेंट चांगलं आहे आणि तेवढा सेफ हँड कॅच पाहायला मिळाला. फलंदाज सुमित ढेकले बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज येत आहेत अख्तर शेख, मॅन फ्रॉम राबोडी ठाणे, बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. सर्वात जुना खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय मॅचलेस संघाकडून. अतिशय कमी वयामध्ये ज्या खेळाडूने या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याला सुरुवात केली, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. मागच्याच वर्षी जी सुप्रीमो ट्रॉफी संपन्न झाली आदरणीय संजय पोतनीस साहेबांची मुंबईतली अतिशय नेत्रदीपक स्पर्धा, त्या स्पर्धेचा मालिकावीर ज्या खेळाडूला कार मिळाली असा नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बंड्या. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय आणि गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय. आतापर्यंत रुपेश तांडेल चार चेंडू टाकलेत, चार चेंडू निर्धाव आणि त्यापैकी दोन फलंदाज त्यांनी बाद केलेत.
पुढचा चेंडू हलक्या हाताने फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल ने खाते उघडेल बंड्याचं आणि एका धावेवर टीमची धावसंख्या 46 या आकड्यावर 46. मंदार गुरव आता नॉन स्ट्राइकिंग एंडला स्ट्राइक घेतोय. पंचाकडून गार्ड घेत असताना अख्तर शेख अक्कू या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू, मागच्या वर्षी आरपीसीएल जी स्पर्धा होती ती देखील गाजवली होती या खेळाडूने. त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक देखील जिंकण्याचा मान या विनर स्पोर्ट नाला सोपाराला गेला. मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातल्या जिंकण्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान बंटीबाई ओबेरा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हे सर्वच खेळाडू पार पाडत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. या षटकातला शेवटचा चेंडू, टीमची धावसंख्या 46. यावेळेला अक्कूसाठी हा चेंडू बॅटची कडा घेतली होती. चेंडू चाललाय गली आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मध्ये, तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते. अफलातून ओव्हर इथे पेश केलं गोलंदाजी करत असताना रुपेश तांडेलने. जास्त रूम दिला नाही या ओव्हरमध्ये, फक्त धावा खर्च केला त्याने 2 आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 4 समाप्तीनंतर धावा स्कोरबोर्डवर 47. गडी बाद झालेत टीम सी बट रेड्डीचे आतापर्यंत 3. यस डी जे थँक्यू. यानंतर वाडेगती बांदेवाडी आणि एनसीसी कातळी दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला यायचं आहे. पहिलं सत्र इथे जसं होईल तसा टॉस केला जाईल. वाडेगती बांदेवाडी आणि त्याचबरोबर एनसीसी कातळी दोन्ही मातबर संघ आहेत. एका बाजूला ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघ उतरेल आणि दुसऱ्या बाजूला रुद्रवीर बोनकोडे नवी मुंबईचा संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. वाडेगती बांदेवाडी या टीमच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरण्यासाठी सज्ज. एनसीसी कातडी टीमच्या दरम्यान तुम्हाला ब्रह्मा बॉईज काळा चौकीची स्टारकास्ट पाहायला मिळेल. तर दोन्ही टीम कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय हर्षद वैयक्तिक. दुसरं षटक टाकतोय हर्षद दळवी. आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल कृत्रिम प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. फुलटोस बॉल हर्षदचा तुटून पडला इथे फलंदाज बंड्या. चेंडू चालला सीमा रेषापार 4. सिद्धेश भोसले यांचं इथे आगमन होते. त्यांच्याच बरोबर दिलीप भाई गवस आणि ऑल टीममेट्स तुम्हा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम. मुंबईतील शिवसेना प्रमुख ट्रॉफीचे प्रमुख आयोजक जयसिंग भोसले साहेब यांचे सुपुत्र सिद्धेश भोसले आणि त्यांच्या सर्वच खेळाडूंचा संच या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. वेलकम दिलीप भाई गवस या स्पर्धेमध्ये. आणि जाऊया मॅचकडे. सध्या तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने कमबॅक झालंय सीबट रेड्डीच्या विरुद्ध जय बजरंग मळईचं या अगोदरच्या ओव्हरमध्ये, तसंच कमबॅक करावं लागेल. परंतु यावेळेला बंड्याच्या बॅटमधून फटका येतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक जज करत होता परंतु चेंडू सीमारेषा पार षटकार. धन्यवाद. त्याचबरोबर नवी मुंबईचे मनिंदर प्रताप सिंग म्हणजेच प्रिन्स हा एक गोलंदाज आहे, त्याचं देखील आगमन होते. मुनाभाई भाटकर यांच्या चेहऱ्यावर आज आनंद आहे कारण अतय्या किंग्स ऑफ अतय्या हा संघ काल जिंकलाय. डिस्चार्ज लवकर घेतला त्यांनी दवाखान्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी. तर हे क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. बंडे आता मात्र चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत असताना फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु धावा मिळतील 1 आणि टीमची धावसंख्या सी बट रेड्डी जाऊन पोहोचलाय 59 या आकड्यावर. 59 रन ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक चालू आहे 5 आणि याच गतीने खेळला तर मी म्हणे नक्कीच 70-75 धावांच्या वर इथे धावसंख्या सेकंड इनिंग मध्ये चेस करावी लागेल बॅटिंग करत असताना जय बजरंग मळईला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा सेकंड कॉल तुमच्यासाठी आहे. वाडेगती बांदेवाडी आणि एनसीसी कातळी दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित व्हायचं आहे.
लेफ्ट ओवर द विकेट. हा चेंडू यावेळेला अक्कू साठी. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेट रिजन मध्ये. खूप चांगला झेल फलंदाज अक्कू. बॅक टू द पॅवेलियन. षटकाची समाप्ती इथे होते. पाच षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 59 म्हणजेच 12 सरासरीने आतापर्यंत खेळ तर चालला आहे टीमचा. आणि अशा सरासरीने खेळ केला तर 72 ते 75 धावा होऊ शकतात या टीमच्या. जो फायटिंग स्कोर असेल सेकंड इनिंग मध्ये. शेवटचा षटक टाकण्यासाठी येत आहेत गोलंदाज रुपेश तांडेल, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि डेथ ओव्हरमध्ये जर अशी गोलंदाजी राहिली रुपेश तांडेलची तर मी म्हणेन भरपूर मोठं कमबॅक होईल जय बजरंग मळई संघाचं. परंतु त्यांच्या समोर आक्रमक त्याने भरलेला खेळाडू उतरलाय मैदानामध्ये खेळण्यासाठी. बंड्या मंदार गुरव काळा चौकीचा सुपरस्टार, भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. रिव्हर्स शॉट त्याचा फेवरेट आहे. गोलंदाज तयार. आणि यावेळेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. फुलर लेनचा यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, प्रत्युत्तरच नाहीये. अनप्लेएबल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजी करत असताना. यावेळेला गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. म्हणजे आतापर्यंत त्याने 7 चेंडू टाकले. 7 बॉलमध्ये फक्त 2 रन त्याने दिलेत आणि 2 गडी बाद केलेत. सुरेख गोलंदाजी करत असताना रुपेश तांडेल. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू बंड्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. दुसरा बॉल देखील निर्धाव झाला असता. रन आउट संधी. बुल्सआय इथे यष्टांचा वेध. हा देखील चेंडू निर्धाव होतोय. 8 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. आणि इथे बांदेवाडी टीमचे कॅप्टन या आपली प्लेइंग 11 लिस्ट तुम्हाला द्यायची आहे. किती खेळाडूंची लिस्ट तुम्ही देऊ शकता कारण या संपूर्ण खेळाडूंची नोंद लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या आमच्या मेंबरसाठी आवश्यक असते. तर आमचे जे संयोजक आहेत आयोजक आहेत आदरणीय किशोरजी कुबलसाहेब त्यांच्याकडे तुम्हाला ती प्लेइंग 11 लिस्ट पोहोचवायची आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 हा क्रिकेटचा महारंगारंग सोहळा. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी रात्र. कारण दिवस रात्र ही स्पर्धा खेळवली जाते. ठीक 4 दरम्यान इथे संघ खेळण्यासाठी उतरतात. संध्याकाळी मात्र मंत्रमुग्ध करणारे वातावरण असतं. पंचाकडे अपील. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी होता. कदाचित बॅटला ब्रश होतोय चेंडू, त्याचमुळे ही अपील फेटाळली गेलेली असावी. आणि तेच घडतंय. मैदानामध्ये गेलाय नवीन बॅट्समन जयेश पाडील. आणि जयेश पाडीलच्या बरोबर आहेत पिंटू पारचा. समर यशपाल पारचा हे खरं नाव या खेळाडूचं. पिंटू या नावाने सुप्रसिद्ध महाराष्ट्र क्रिकेटमध्ये. आणि त्याचा टान्स तुम्ही पाहू शकाल. तिन्ही यष्ट्या सोडल्यानंतर आउटसाईड ऑफ स्टंप तो उभा राहतो. हेलिकॉप्टर स्ट्रोक अतिशय महत्वपूर्ण स्ट्रोक आहे. त्याच्या बॅटमधून मोठमोठ्या धावा येत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 60 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आणखीन एक वेळा बीट केलंय इथे फलंदाजाला. आणखीन एक निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याही ओव्हरमध्ये फक्त 1 रन आतापर्यंत खर्च केले रुपेश तांडेलने. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाज पिंटू पारचा स्ट्रायकिंग एंडला. पिंटूसाठी हा चेंडू थोडासा आतमध्ये राहतो लागतोय. बॅटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला एकच धाव मिळते पिंटूला. टीमची धावसंख्या 61. काय कमबॅक आहे पाहू शकाल. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोरबोर्डवर होती 47. 3 ओव्हरमध्ये धावा होत्या 45. त्यानंतर 4th ओव्हरमध्ये 2 धावा. 5th ओव्हरमध्ये देखील अतिशय सुरेख गोलंदाजी झाली. धावाल्या 12. आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा दिल्यात फक्त 2. जय बजरंग मळई. बजरंग बलीच्या आशीर्वादाने मैदानामध्ये उतरला आणि चांगला खेळ करत असताना
यावेला फटका चांगला आहे स्ट्रेट डाउन द ग्राउंड आमच्या बरोबर कमेंट्री बॉक्स मध्ये लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफ च्या मधून साइड स्क्रीन च्या वरतून येतोय यावेला जयेश पाडेलच्या बॅट मधून जे फिनिश करलाय षटकार You don't remember, but I know your true nature. पोचवा फिल्डिंग करण्याचा निर्णय एनसीसी कातळी या संघाच्या माध्यमातून घेण्यात आलाय नेक्स्ट मॅच मध्ये वाडेगती बांदेवाडी या टीमच्या दरम्यान टॉस जिंकून फिल्डिंग करताना दिसतील टीम एनसीसी कातळी वाडेगती बांदेवाडी विरुद्ध एनसीसी कातळी नेक्स्ट मॅच या मॅच मध्ये सी बट रेड्डी संघाने टार्गेट सेट केले टीम जय बजरंग मळी या संघाच्या समोर 68 धावा कारण शेवटच्या बॉलवर एक मोठा षटकार आलाय बॅटिंग करत असताना बॅट्समन जेपी ओवळी गावचा खेळाडू आहे भिवंडी परिसरातील त्याने एक मोठा षटकार लगवला आणि त्याचमुळे धावसंख्येला अतिशय चांगला एक ते आकार आलाय तर या मॅचमध्ये 68 धावा चेस करण्यासाठी आता मैदानामध्ये उतरेल संघ जय बजरंग मळई आणि सलामीची जोडी मैदानामध्ये गेली रुपेश धुरी आणि त्याच्याबरोबर रोहित चव्हाण दोन ओपनर्स मैदानामध्ये ज्यावेळेला स्टारकास्ट आहे या टीमची रुपेश तांडेल रोहित चव्हाण अनिकेत सावंत रोहित भोसले कल्पेश साळगावकर रुपेश धुरी जोएल नाईक शिवा जळवी हर्षद दळवी प्रकाश ठाकूर सुजय पाटकर सोनू राणे आणि सतीश मंचेकर हे खेळाडू इथे खेळताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला सुमित डेकले शाहिद शेख अख्तर शेख विश्वनाथ जाधव मंदार गुरव जयेश पाडील पिंटू पारचा विशाल चौरसिया गजेंद्र इमरोज राहुल जोगाडिया अयुब शेख अमर सिंग मनोज विचारे आणि साजिद खान हे खेळाडू आहेत सी बट रेड्डी या टीमच्या दरम्यान तर पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन रुपेश धुरी नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन रोहित चव्हाण बेस्ट ऑफ लक
पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि इथे डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाजाला जावं लागलं असतं तंबूच्या दिशेने. हीच खरी खासियत आहे विकेट कीपर शाहिद शेख याची. नेहमीच चतुर चाणाक्ष असतो, टीमचा कॅप्टन आहे, नेहमीच लिडिंगमध्ये अग्रेसर भूमिका त्याची असते. त्याच दरम्यान तुम्ही पाहू शकाल सुमित डेकले देखील महत्वपूर्ण रोलमध्ये असतो या टीमसाठी. यावला फटका हवेत, मिस टाइम, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक शाही देतोय खाली आणि अतिशय चांगला झेल, सेफ हँडेड कॅच इथे पाहायला मिळाली. फलंदाज बाद. सोनू राणे नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय. स्ट्रायकिंग एंडला रोहित चव्हाण आता खेळण्यासाठी सज्ज होतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होत असेल सोनू राणे. परंतु या मॅचमध्ये 68 धावांचं लक्ष आहे, लक्ष इथे मात्र पार करण्यासाठी झगडावं लागेल टीम जय बजरंग मळईला. चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज रुपेशने आणि आता त्यांना साथ द्यायची आहे बॅट्समनला. यावेळेला फटका चांगला आहे, तुम्ही पाहू शकाल ऑन साईडला वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जमिनी लगत आतमध्ये येतोय. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातील. ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये असलेले काही जे काळे खडक आहेत त्यामुळे बॉल काही वेळेला भरपूर वेगाने बाहेर जातो, काही वेळेला आतमध्ये येतो आणि अखेर दोन धावा मिळतात टीम जय बजरंग मळई या संघाला. टीमची टोटल 2 या आकड्यावर. गोलंदाज विश्वनाथ चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना एक स्लिप तैनात करण्यात आलेली आहे सुमित ढेकलेच्या माध्यमातून. एक बॅकवेट पॉइंट, कव्हर पॉइंट, कव्हर, मिड ऑफ 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेग आणि एक मिड ऑन. ओहो, यावेळेला चेंडू बॅटला ब्रश होऊन चालला होता, विकेट कीपरने कॅच ड्रॉप केली आणि अखेर टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सजवण्यात आले, त्यामध्ये 1 क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि 1 क्षेत्ररक्षक मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये सजून गोलंदाजी करतोय गोलंदाज विश्वनाथ जाधव. त्याच्या समोर फलंदाज खेळतोय रोहित चव्हाण. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय इथे विश्वनाथ जाधव याचा. खूप चांगलं कमबॅक करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा पहिल्या ओव्हरमध्ये सध्या फलकावर लागलेल्या पाहायला मिळाल्या. एक कॅच देखील ड्रॉप झाली शाहिदच्या माध्यमातून, परंतु त्याच कॉन्फिडन्सने इथे खेळण्यासाठी सज्ज होत असताना शाहिद पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज विश्वनाथ राईट मोर द विकेट. आखू टप्प्याचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलाय, तिथे खराब फिल्डिंग, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अखेर बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिथे क्षेत्ररक्षक अख्तर शेख हा देखील चित्ता आहे क्षेत्ररक्षणातला, दर्जेदार फिल्डिंग नेहमीच अख्तर शेख करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. त्याचबरोबर अशरफला तुम्ही पाहू शकाल ज्यावेळेला उमर 11 संघ मैदानामध्ये उतरतो त्याच्या माध्यमातून देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण होतं. त्याचबरोबर महेश चेंदवनकर जो परळचा अतिशय चांगला नामवंत खेळाडू आहे तो देखील क्षेत्ररक्षणातला चित्ता आहे, तो देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण करतो. मुंबई क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीच 100% एफर्ट देतात. टीमची धावसंख्या पहिला षटक समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर फक्त 4. टार्गेट आहे 68 धावांचं या मॅचमध्ये आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विशाल चौरसिया. विशाल चौरसिया मॅन फ्रॉम पंतनगर घाटकोपर, मुंबईचा हा खेळाडू गोलंदाजी महाकवर सज्ज होत असताना दिसेल. पावसाळी क्रिकेटचा हंगाम यंदाच्या वर्षी ज्या पद्धतीने गाजवला आहे खेळाडूने, अतिशय वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत असलेला विशाल चौरसिया यावेळेला सेकंड ओव्हरमध्ये सज्ज होईल गोलंदाजी माकवर. त्याच्यासमोर खेळतोय सोनू. सेकंड ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलंय. उजव्या हाताचा फलंदाज सोनूसाठी शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पॉईंट लाईक क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट आणि शॉर्ट कव्हर आणि मिड ऑन मिड ऑफ तैनात. पहिला बॉल बॅटची कडा घेतली यावेळेला पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहे, फक्त सिंगल मिळते सोनूला. टीमची धावसंख्या 5. या मॅचमध्ये धावा खोऱ्याने जमावा लागतील संघाला कारण या स्पर्धेमध्ये काल तुम्ही पाहिलं असेल 113 धावा सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली गेली. आज देखील 118 धावा
उभारल्या गेल्या विराज इलेव्हन पालकर या टीमच्या माध्यमातून, त्यामध्ये विक्की काळेने अर्धशतक लगवलं, त्याने 62 वैयक्तिक धावा केल्या. कुणाल मात्रेने 47 रन केले, जे वाडा तालुक्यातील खेळाडू आहेत पालघर परिसरातील, त्याने अतिशय चांगला खेळ या अगोदरच्या मॅच मध्ये केला. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल चौरसिया. यावला फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. जेवढा जास्त वेग आणि त्याचबरोबर तेवढ्या जास्त वेगाने बॅट फिरवली गेली. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून 6 रन. सिंग धोनीने नॉन कुलसेकराला अशाच पद्धतीने षटकार लगून मॅच फिनिश केली होती, तसाच एक मोठा फटका. मात्र डावखुर हा त्याचा फलंदाज यावेळेला रोहित. आता मात्र स्विंग अँड मिस, टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघतोय. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाईल. आणि सुनील गावस्कर यांनी एका टीव्ही अँकरने घेतलेल्या इंटरव्ह्यू मध्ये त्याच गोष्टीचा उल्लेख केला होता की ज्यावेळेला मी मरणशय्येवर असेल, म्हणजे शेवटची घटका मी मोजत असेल, त्यावेळेला महेंद्रसिंग धोनीने लगवलेला तो षटकार मला बघायचा आहे. तर अशा काही विश असतात खेळाडूच्या, आणि त्याच दर्जाचा हा फटका होता रोहित चव्हाणचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लोअर फुलटोस होता, बीट केलं, कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले बॉलवर, आणि त्यानंतर चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ज्यावेळेला जास्त वेगाने टाकल्यानंतर तुम्हाला मोठे फटके बसतात, त्यावेळेला हा चेंडू अतिशय महत्वाचा ठरतो. डेव्हिन ब्रावो त्याचबरोबर फॉकनर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, कमी गतीने बॉल सोडतात, त्यापैकी हे उत्तम उदाहरण. त्याचबरोबर आपला बुमराह, भुवनेश्वर कुमार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आकुटप्याचा बॉल हुक केलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतात स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि यावेळेला अतिशय चांगला झेल. गजेंद्रने पकडला झेल, ज्याला मलिंग या नावाने ओळखलं जातं क्रिकेटमध्ये, गजेंद्र कुशवा. रुपेश तांडेल ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली, आता मात्र तो बॅटिंग करताना दिसेल, परंतु विकेटचं पतन होतंय, फलंदाज बाद झाला. रोहित चव्हाण देखील ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, एक मोठा फटका त्याने लगवला, परंतु जास्त वेळ अपेक्षांचं ओझ तो पेलू शकला नाही. नवीन बॅट्समन आता रुपेश तांडेल मैदानामध्ये चाललाय सोनू राणेच्या बरोबर. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत फक्त 11, 68 धावांचं लक्ष्य आहे, टार्गेट मोठं आहे, आणि टार्गेट पार करण्यासाठी तुम्हाला मात्र तशी बॅटिंग करावीच लागेल. गोलंदाज तयार होतोय. राईट मोर द विकेट, स्विंग आणि मिस. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा उंची घेत चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आणि चेंडू वळण देतोय. आउट स्विंगर देखील पाहायला मिळाला, यानंतर इन स्विंगर पाहायला मिळाला. हा चेंडू थोडासा आतमध्ये आणला, आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होत असताना अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 गडी बाद. टीम जय बजरंग मळई, धावसंख्या 11. डीजे गोलंदाजी माकवर. इम्रुस खान, महागिरी एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू, भन्नाट वेगाने गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत असलेले गोलंदाज. इम्रुसने देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, खूप चांगला गोलंदाज आहे, हाय मॅक्शन आहे, उंचीचा पुरेपूर फायदा नेहमीच घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो इम्रुस. पाहूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतो. त्याच्या समोर रुपेश तांडेल आहे, त्याच्या माध्यमातून उजव्या हाताने गोलंदाजी तुम्ही पाहिली, आणि डावखुर हाताने तो बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. आठवण करून देतोय सौरव गांगुलीची, दादाची, प्रिन्स ऑफ बेंगॉल, कोलकाताचा सुपरस्टार. त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल रुपेशला. यावेळेला स्विंग होतोय चेंडू, बाहेर निघतोय टप्पा पडल्यानंतर. ऑफब्रेक भरपूर मोठा टाकतो ज्यावेळेला गोलंदाजी करतो इम्रुस खान. बोटांची जादू पुन्हा एकदा पेश केली विकेट किपरच्या हातामध्ये. शाहीदच्या हातामध्ये चेंडू जात असताना चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवर इम्रुसच्या माध्यमातून.
आणि त्याचबरोबर या खेळपट्टीतून बॉल भरपूर वेळेला स्विंग होताना देखील आपण पाहिलेत. मदत करते खेळपट्टी पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांना. पुढे एकदा सज्ज होईल फुलटोस बॉल, परंतु आता मात्र स्विंग होण्याला वेळच दिला नाही फलंदाज रुपेश तांडेलने. फेकलाय चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. धन्यवाद. डीजे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल शफल झाला आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून फेकला. सहा धावांसाठी एक मोठा षटकार. टीमची धावसंख्या 17. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम करत असताना. यानंतर बांदेवाडी संघ मैदानामध्ये उतरेल वाडेगती आणि तिथली सासरवाडी आहे आमच्या गौरव सावंतची, तर त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट, यावेळेला अँगल बनून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर यश त्यांच्या मध्ये. हा चेंडू पीच करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. एक्स्ट्रा रन मात्र मिळते टीमच्या टोटलमध्ये, धावसंख्या जाऊन पोचली 18 या आकड्यावर. रूम बनून इथे फटका मारायचा होता, शफल होऊन आउटसाइड ऑफ स्टंप आला देखील होता फलंदाज रुपेश तांडेल, परंतु इथे संगम ज्या पद्धतीने पाहिजे होता बॅट आणि बॉलचा तसा होताना दिसला नाही, त्यामुळे फक्त सिंगल मिळते. एक्स्ट्रा स्वरूपात धावा झाल्यात 18. आता मात्र या मॅचमध्ये 50 धावा अजूनही करायचे आहेत. अजूनही या ओव्हरनंतर 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे, 21 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका चांगला आहे, पॅकपट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भेदून जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय चौकार आणि सोनू राणेच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार फटका, 4 रन. थँक्यू डीजे. धावसंख्या 32 या आकड्यावर, 22 माफ कर जाऊन पोहोचली धावसंख्या. 4 धावा इथे मात्र अर्जित करतोय बॅट्समन सोनू राणे. लेग स्टंपवर टाकला होता चेंडू, हीच लाईन डावकुऱ्याचा फलंदाजासाठी महत्वाची होती, त्याच लाईनने गोलंदाजी करायचा प्रयत्न होता इम्ब्रोजचा, परंतु यावेळेला तुटून पडलाय बॅट्समन. ज्यावेळेला तुम्ही पॅडवर म्हणजेच पॅड लाईनला गोलंदाजी करता लेग स्टंपवर, त्यावेळेला फलंदाजाकडे आक्रमकता जर असली तर तो मात्र असे फटके लगवतो. धावा झाल्यात 22, 68 धावांचं लक्ष. यावेळेला फटका ऑन साईडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये अख्तर, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक रन कम्प्लीट, दुसरी रन घ्यायची आहे राणेला आणि दुसरी धाव देखील सोनूची कम्प्लीट होते यशस्वीरित्या. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 24, षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे तिसरं. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओमकार केबल नेटवर्कवर आपण पाहू शकाल, जे लोकल चॅनल आहे चॅनल नंबर 8 ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, म्हणजे आपण घर बसल्या देखील आपल्या देवगड परिसरामध्ये. यावेळेला एक मोठा धमाका, चेंडू सीमा रेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून इट्स आउट ऑफ द पार्क, 6. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने हा फटका लगवला, हँड अँड आय कोऑर्डिनेशन काय होतं या फलंदाजचं, स्टँड अँड डिलिव्हर. 18 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता, धावसंख्या स्कोरबोर्डवर 30. 18 बॉल मध्ये 38 रन करायचे आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय स्लो मोशन मध्ये या बॉलचा. ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली आणि राणेने काय फटका लगवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धावा. हा बॉल कदाचित शोधावा लागेल आमच्या संयोजकांना, कारण एवढा लांब जाऊन हा बॉल पडतोय. 6 धावा मिळाल्या, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 30. आता 18 बॉल मध्ये 38 रनची आवश्यकता. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्वाधिक चांगली मदत केली हे आमचे सर्व स्पॉन्सर्स, त्या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलंय. आमचे TennisCricket.in चे सर्व सहकारी मित्र, आमचे सर्वच पंच, त्याचबरोबर किशोरजी कुबल ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा दरवर्षी साकार होते, उत्तम मुणगेकर आणि त्यांचे सर्व सहकारी करण कोइंडे. उत्तम बिर्जे यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेसाठी आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे असे डॉक्टर
अमोल तेली साहेब देवगड तालुका स्वाभिमानचे अध्यक्ष आहेत. उत्तम बिर्जे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला टी शर्ट, त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करतो. गोलंदाज तयार होतोय विश्वनाथ जाधव. विकास कोइंडे जे नगरसेवक आहेत ते देखील खूप चांगलं सहकार्य करतात या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर हॉटेल वसंत विजय, बाळा कोळंबकर साहेब यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी. यावेळेला स्विंग अँड मिस आउट स्विंगर पाहायला मिळाला. इथे सरळ जातो विकेट किपर शाहिदच्या हातामध्ये हा चेंडू, आणि या बॉलवर कुठेतरी धावा येणं अपेक्षित असेल जय बजरंग मळई संघाला. परंतु सीबट रेड्डीचा विचार केला तर हे चेंडू भरपूर महत्वाचे ठरतात त्यांच्या टीमसाठी. जेवढे चेंडू निर्धाव येतील तेवढं चांगलं कमबॅक होईल सीबट रेड्डीचं. 38 धावांची आवश्यकता आहे, 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज येतोय विशू आपल्या गोलंदाजी मार्कवर, समोर फलंदाज सज्ज होतोय रुपेश तांडेल. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं, हे क्षेत्र जवळच आहे आणि तिथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, कारण डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी इथे एक मोठा षटकार येतोय रुपेश तांडेलच्या बॅटमधून. हे सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळतात आणि काय क्रिकेटचा दर्जा दाखवलाय, स्टँडर्ड आहे क्रिकेटमध्ये, खूप चांगली कामगिरी ते करतात. टाळ्या वाजतात कुडाळच्या या सर्वच खेळाडूंसाठी, कारण जो स्टँडर्ड त्यांनी सेट केलाय. जरी मुंबईतून मोठमोठे खेळाडू आले तरी देखील त्यांच्या समोर आम्ही हार मानायसाठी तयार नाही आहोत. आम्ही देखील झगडू, शेवटच्या शॉट्सापर्यंत लढू, हेच इथे दाखवतोय कुडाळचे हे सर्वच खेळाडू. एक मोठा षटकार लागवलाय रुपेश तांडेलने. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 36 धावा करायचे आहेत. आता मात्र येणारे बॉल असतील तुमच्या समोर 16 आणि 16 बॉल मध्ये 32 रन, 32 रिक्वायर फ्रॉम 16. समोरच्या दिशेने खेळलाय, टायमिंग थोडस खराब होत, एलिव्हेशन कमी मिळालं, कॅच ड्रॉप. इथे मात्र इम्ब्रोजने कॅच सोडली. बॉडी लँग्वेज तुमची सर्व काही सांगून जाते. ज्यावेळेला तुमच्या गोलंदाजीवर धावा येतात त्यावेळेला मात्र हे चित्र भरपूर वेळेला मी पाहिले क्रिकेटमध्ये. ईशांत शर्माच्या बाबतीत देखील असे किस्से भरपूर वेळेला घडलेत आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सपाटून बाहेर इंडियन टीमने त्याचमुळे खाल्लाय. कारण जेव्हा जेव्हा ईशांत शर्माने कॅचेस सोडल्यात भारताच्या बाहेर जात असताना, त्या त्या वेळेला मात्र केन विल्यमसन असतील, त्याचबरोबर अलिस्टर कुक असतील, यांनी खोऱ्याने धावा केल्यात इंडियन टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी खेळत असताना. तर या गोष्टी घडतात जेव्हा जेव्हा कॅचेस सुटतात त्या त्या वेळेला क्रिकेटच्या दुनियेमध्ये. परंतु ही मॅच वाचवायची असेल तर मात्र कॅचेस घ्याव्या लागतील सीबट रेड्डीला. हे जीवदान मिळते रुपेशला. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 37, परंतु रुपेशने एक चूक मात्र नक्कीच केली. कॅच सुटल्यानंतर 2 धावांची अपेक्षा होती त्याच्याकडून. पहिली रन अतिशय हळू गतीने त्याने घेतली आणि त्याचमुळे फक्त एकच धाव त्याला मिळाली. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 37. मॅचमध्ये रंगत अजूनही कायम आहे, कारण सचिन राणे, सोनू राणे आता खेळण्यासाठी सज्ज होत असताना. विश्वनाथ राऊंड विकेट सोनूसाठी. यावेळेला तुम्ही पाहू शकला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल चाललाय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये. फक्त सिंगल मिळते, एकच धाव मिळते, टायमिंग थोडंसं जुडलं नाही ते सोनू राणेचं. सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोरबोर्डवर 38. या मॅचमध्ये अजूनही रन करायचे आहेत 14 बॉलमध्ये 30. 14 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. सी बट रेड्डी संघाच्या विरुद्ध जय बजरंग मळई असा रंगतदार सामना. आणि ही जर मॅच जिंकली जय बजरंग मळई संघाने तर एक वेगळा इतिहास लिहिला जाईल या स्पर्धेचा. परंतु तेवढ्याच ताकदीने खेळ करावा लागेल सी बट रेड्डी या संघाला या मॅचच्या दरम्यान, कारण त्यांच्यासाठी देखील तेवढीच महत्वाची ही मॅच आहे. एक एक सामना या स्पर्धेमध्ये तेवढाच महत्वाचा ठरतो प्रत्येक टीमसाठी. गोलंदाज विशू पुन्हा एकदा सज्ज होईल ओर द विकेटने रुपेश तांडेलसाठी. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं, रनआउटची संधी आहे. हा जर डायरेक्ट हिट होतोय तर रनआउट होईल इथे फलंदाज. एकच रन घेतलीय पुन्हा एकदा सोनू. इथे मात्र जास्त कॉन्फिडन्स दाखवतो, परंतु क्रिकेटमध्ये पहिला शब्द जरी असला सी, परंतु तुमच्याकडे ओर कॉन्फिडन्स, त्याच्यासमोर ओ लावला तर मात्र नक्कीच खराब प्रदर्शन होऊ शकतं. परंतु इथे जिथे 2 धावा होत्या तिथे एकच धाव मिळाली. 22 इशारा इथे पंचांच्या माध्यमातून केलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 39. 39 धावा, शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे चौथं
गोलंदाज तयार होतो विशू राउंड विकेट आखूड टप्प्याचा बॉल. म्हणूनच मी गोष्टीचा उल्लेख केला होता की तुमच्याकडे जो कॉन्फिडन्स आहे तो तर महत्वाचा आहे, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स असला तर तो मात्र कधीतरी धोकादायक ठरतो आपल्या टीमसाठी. जिथे दोन धाव होते तिथे फक्त एक धाव घेतली आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव आलाय. अशा पद्धतीने षडक संपते, चार ओव्हरचा खेळ संपला. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात डीजे एक मिनिट 39. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 29. या आपण ऐकूया एक चांगलं संगीत सुरभी साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून. यस डीजे. पाहिजे डीजे साठी तुम्ही कोल्हापूरचे आहात, काही कोल्हापुरी संगीत आगरी कोळी महाराष्ट्रातील संगीत जर तुमच्या माध्यमातून आलं तर तेवढंच मनोरंजक वातावरण निर्मिती होऊ शकते. जे तुम्ही म्युझिक लगवताय ते तर चांगलं आहेच, परंतु त्याचबरोबर काही जर वेगळे संगीत तुम्ही घेऊन आलात तर ते या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी तेवढेच महत्वाचे ठरतील. तर 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बॅक टू क्रिकेट ऐकूया पुन्हा एकदा या मॅचच्या दरम्यान काय घडते काय बिघडते. 12 बॉल आणि 29 धावांचं लक्ष आहे मैदानामध्ये आणि समोर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विशाल चौरसिया. 58 वेगाचा सौदागर आहे, परंतु लाईन आणि लेंथ तेवढीच महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, आणि त्याचबरोबर लाईन आणि लेंथ आणि दिशा आणि नियंत्रण या गोष्टीला देखील तेवढंच महत्वाचं स्थान आहे या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. तर विशाल चौरसिया त्याच्यासमोर रुपेश तांडेल खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. 12 चेंडूचा खेळ, शिल्लक 29 धावांची आवश्यकता. तर यावेळेला तुम्ही पाहू शकाल बॅटची कडा घेतली, एक सिंगल कम्प्लीट केली जाते. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातून देखील ओवळे गावातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात सतीश म्हात्रे यांच्या माध्यमातून, अजनबी ओवळे संघाच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार. यावेळेला सुरेख लाईन विशाल चौरसियाची, बीट केलं गेलंय फलंदाजाला. अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी इथे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 40. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय विशाल चौरसिया ओवर द विकेट. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं, इन स्विंगर टप्पापल्यानंतर आतमध्ये आला. साईबाबा स्पोर्ट्स कसरे यांच्याकडून देखील या स्पर्धेला आनंदवाडी ट्रॉफीला भरपूर शुभेच्छा येतात, त्यांचं देखील स्वागत करतो. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 40. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. 9 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आवश्यकता असेल मैदानामध्ये, आणि हे षटक निर्णायक ठरत असताना या मॅचमध्ये सोनू राणेला आता मात्र थोडंसं थांबवलंय, शांत केलंय गोलंदाजांनी. फुलटोस बॉल, यावेळेला बॉल चाललाय वाईड डिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन तर नक्कीच मिळतील. पॉवरफुल स्ट्रोक, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल गेला वाईड डिश लॉंग ऑफ ला. 4 धावा मिळत आहेत सोनू राणेला. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचलेली पाहायला मिळाली 44. या मॅचमध्ये 68 धावांचं लक्ष, 8 चेंडू 24 रन. आता मात्र सोनू राणेचा अतिशय चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनला फोडून जातोय 4 धावांसाठी. सोनूचा कॉन्फिडन्स म्हणजेच क्रिकेटमधला पहिला सी, आणि या कॉन्फिडन्सने जर बॅटिंग केली तर मॅचमध्ये जय बजरंग मळई संघ येण्यामध्ये कोणीच रोकू शकत नाही. तशीच बॅटिंग सध्या करत असताना यावेळेला सोनू राणे टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 48. 20 धावांची आवश्यकता, 7 चेंडूचा खेळ शिल्लक. या बॉलवर मोठा फटका आला तर मी म्हणेन जय बजरंग मळई संघ काही करू शकतो या मॅचमध्ये. डीजे मॅच चालू असताना कृपया संगीत लावू नका, विनंती आहे तुम्हाला, कारण यूट्यूबला ही स्पर्धा दाखवली जाते. काही टेक्निकल इश्यू देखील असतात,
कॉपीराइट्स इश्यू असतात, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे ज्या वेळेला आमची कॉमेंट्री चालू असेल तुम्ही गाणं वाजू नका, तुम्हाला संधी आम्ही नक्कीच देऊ. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 48, एनआरए चेंडू असतील 7 बॉलमध्ये 20. आत्ता मात्र थोडीशी लाईन मिस केली या फलंदाजाने, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. षटक संपतंय, 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित, आदरणीय किशोरजी कुबल, उत्तम मुणगेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, या मंडळाचा आपण विचार केला तर जवळपास 300 कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आपल्या गावामधली ज्या पद्धतीने क्रिकेटची जत्रा म्हटलं तर वावगं ठरणार नाही या स्पर्धेला. प्रेक्षकांचा तर 6 चेंडू 20 रन हे समीकरण. सामना इथे रंगतोय, सी बट रेड्डी विरुद्ध जय बजरंग मळई, यानंतर वाडेगती बांदेवाडी विरुद्ध एनसीसी कातळी. एनसीसी कातळी म्हणजेच ब्रह्मा बॉयज या टीमने टॉस जिंकलाय. मुनाभाई यांचा आणखीन एक संघ मैदानामध्ये उतरेल, टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय. त्यानंतर चौथी मॅच होईल गणपती वॉरियर्स गोवा विरुद्ध मयूर स्पोर्ट्स कट्टा या टीमच्या दरम्यान. या 8 संघ आज या स्पर्धेमध्ये उतरलेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच होईल विराज इलेव्हन पालघर विरुद्ध या मॅच मधून जिंकलेला संघ. मग तो जय बजरंग मळी किंवा सी बट रेड्डी हे येणारे 6 चेंडू आपल्याला सांगतील. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी माकवर येतोय पंतनगर घाटकोपरचा मलिंगा म्हणजेच गजेंद्र खुशवामा. तर गजेंद्रकडे हा बॉल सोपवण्यात आलाय आणि समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय रुपेश तांडेल. राऊंड अम ऍक्शन आहे, ऑन साईडला चेंडू पाठवलाय, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अक्कू सिंगल, इथे मिळते या फटक्यावर. 5 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 49, 49 रन. अजूनही या मॅच मध्ये लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी 19 रन करायचे आहेत. बॅटिंग करणारा संघ जय बजरंग मळई याचा आपण विचार केला तर शेवटच्या बॉलवर जो जेपीने षटकार मारला तो निर्णायक ठरू शकतो कदाचित या मॅच मध्ये. तसंच चित्र पाहायला मिळते कारण जेव्हा जेव्हा शेवटच्या बॉलवर षटकार येतो तेव्हा तेव्हा एक लक्ष सेट होतं आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग इथे करण्यासाठी जय बजरंग मळई संघ उतरलाय. गोलंदाज तयार होईल, राऊंड विकेट, पुढचा चेंडू मलिंगाचा, आखू टप्प्याचा बॉल आणि इथे लाईन दिशा पाहावी लागेल अंपायरला आणि इथे इशारा येतोय हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते, आता धावा करायचे आहेत 5 चेंडू मध्ये 18. पाच चेंडू मध्ये 18 धावा हे समीकरण. मैदानामध्ये रंगतदार असा सामना, पुन्हा एकदा सज्ज होतोय गजेंद्र. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड विकेट, यावेला फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील जातोय. बंदुकीतून सुटली गोळी, बॅट मधून निघाला बॉल, 4 मिळतील धावा सोनू राणेला. आगरी कोळी कोल्हापूरची तुमच्या गावातली जी काही गाणी असतील ती गाणी लावा विनंती आहे. या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवर आतापर्यंत 54. भरपूर गाणे आहेत आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये. तर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 54. आता रन करायचे आहेत
चार चेंडू मध्ये 14, चार बॉल 14 रन हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय मलिंगा राउंड विकेट. यावेळेला फटका हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत विशू आणि त्याचबरोबर मंदार गुरव. अतिशय चांगला झेल मिड ऑफ रिजन मध्ये फलंदाज बाद होतोय. अपेक्षा होत्या सोनू राणे कडून, तो मात्र तंबूच्या दिशेने. 3 बॉल 14 रनची आवश्यकता. तीन चेंडू आणि 14 धावा हे समीकरण. जोएल नाईक आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. कुडाळ परिसरातील हे सर्वच खेळाडू खेळताना दिसले आणि खरोखर इम्प्रेस केलं या खेळाडूंच्या खेळाने. कारण याच तालुक्यातील जे काही खेळाडू आहेत एकाच परिसरातले आहेत आणि मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळत असताना लवकर हार मानलेली नाहीये या टीमने. मी खास करून इम्प्रेस झालो रुपेश तांडेल या खेळाडूच्या माध्यमातून. त्याने 2 ओव्हरचा स्पेल टाकला, दर्जेदार गोलंदाजी केली, सोनूने चांगली बॅटिंग केली. हर्षद असतील, शिवा असतील, जोएलला आता चांगला खेळ करायचा आहे. अनिकेतने चांगलं षटक टाकलं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 54 14 रनची आवश्यकता. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 3 3 चेंडू 14 रन होऊ शकतात 10 धावा. परंतु दुसऱ्या बाजूला मलिंग आहे राऊंड आर्म ऍक्शन स्विंग करण्यामध्ये पटायत असलेला हा गोलंदाज. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. डावकुऱ्या त्याचा फलंदाज मैदानामध्ये रुपेश तांडेल, त्याच्याकडे ऍडव्हान्टेज आहे जवळचं क्षेत्र निवडण्याचा आणि तेच इथे पाहायला मिळते. परंतु यावेळेला तुम्ही पाहू शकाल एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला तिथे आणि कॅचचं ड्रॉप होते आणि इथे दुसरी रन यशस्वीरित्या पूर्ण. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. रुपेश तांडेल स्ट्रायकिंग एंडला, अख्तर शेख होते लॉंग ऑनला. असं वाटत होतं की शेवटच्या क्षणी हा झेल सुटल्यानंतर बाउंड्रीलाईनच्या पलीकडे चेंडू जाईल, परंतु तसं झालेलं नाहीये. अख्तर म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं क्षेत्ररक्षणातला चीत आहे आणि खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. अख्तर, अशरफ, महेश चेंदवनकर दर्जेदार फिल्डिंग करतात. किशन देवेंद्र मागच्या वर्षी या स्पर्धा गाजवली क्षेत्ररक्षकाने आणि खरोखर त्याचं देखील कौतुक करावंच लागेल. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये रंगतदार सामना. ओहो, हाफ बॉल इथे मिस केला. थोडासा अखू टप्प्याचा बॉल होता, स्क्वेअर लेगला उडवता आला असता, परंतु बॉल लागतोय सरळ पायावर रुपेश तांडेलच्या आणि आता मात्र थोडीशी आशा समाप्त होते. परंतु मी नक्कीच म्हणेन काय फाईट दिली जय बजरंग मळई संघाने. 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. जरी संघ पराभूत झाला तरी देखील, पराभवानंतर देखील या टीमची चर्चा चालू राहील या स्पर्धेमध्ये. आणि एका मोठ्या संघाच्या समोर खेळत असताना ज्या कॉन्फिडन्सने हा संघ उतरलाय. वेल प्लेड बॉईज. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे, कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही करिश्मा घडू शकतो, क्रिकेटच्या पटलावर काही होतं शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही. 1 बॉल शिल्लक आहे, 1 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतोय मैदानामध्ये बॅट्समन जोएल नाईक. इथे मात्र फटका फसलाय आणि 10 धावाने पराभूत झालाय संघ. जय बजरंग मळई, एकदा जोरदार टाळ्या जय बजरंग मळई या टीमसाठी. हॅडलक बॉईज, परंतु भरपूर चांगला खेळ तुम्ही केला त्या स्पर्धेमध्ये आणि शेवटच्या बॉलवर जो जेपीने षटकार मारला तो मात्र नक्कीच मी म्हणेन थोडासा निर्णायक ठरला या मॅचमध्ये. वेल प्लेड जेपी आणि खूप चांगला खेळ इथे टीम विनर स्पोर्ट्स म्हणजेच सी बट रेड्डी या संघाच्या माध्यमातून केला गेला. पुढच्या फेरीत हा संघ जातोय. यानंतरचा सामना वाडेगती बांदेवाडी एनसीसी कातळी, दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये द्या. जसा सामना पहले देखने के लिए हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल TennisCricket.in को